हाय फ्रेंड्स, आज मी तुम्हाला हा सुंदरसा रुमाल विणायला शिकवणार आहे. तर हा 8 पाकळ्यांचा रुमाल आहे. तर चला तर सुरुवात करूया हा रुमाल विणायला. सुरुवातीला ही स्लिप नॉट, सहा चेन करते, 1, 2, 3, 4, 5, 6. या पहिल्या चेनमध्ये मी स्लिप स्टिच करते. ही रिंग तयार होते. ह्या रिंगमध्ये आता आपल्याला अगोदर चेन 3 करायचेत. 1, 2, 3 म्हणजे हा एक खांब झाला आपला. चेन 3 म्हणजे एक खांब मानला जातो. आता पुढे अजून मी 15 खांब याच्यात घालते. 15 खांब या रिंगमध्ये, 1, 2, 3, 4, 5 असे चेन तीन पकडून तुम्हाला असे 16 खांब करायचेत. ठीक आहे, हा पूर्ण राऊंड, हा पहिला राऊंड हा करून घ्या. 16 खांब या रिंगमध्ये, टोटल 16 खांब झालेत. आता ह्या तिसऱ्या चेनमध्ये आपल्याला स्लिप स्टिच करायचे. 1, 2 ही तिसऱ्या चेनमध्ये. हा पहिला राऊंड आपला पूर्ण झालाय. आता मी पुन्हा मी चेन 2 करते, 1, 2 पुन्हा याच चेनमध्ये मी एक खांब करते. आता 4 चेन करते, 4 साखळ्या, 1, 2, 3, 4. आता हा पुढचा खांब सोडून द्यायचा आहे आपल्याला. त्याच्या पुढच्या चेनमध्ये 2 एकत्रित खांब करायचेत आपल्याला. हा जो पुढची चेन आहे, हा खांब सोडून ह्या पुढच्या खांबच्या डोक्यावर 2 एकत्रित खांब करायचे. 2 एकत्रित खांब म्हणजे अगोदर या पहिल्या वेड्यातून काढायचे, पहिल्या 2 वेड्यातून. नंतर हे 2 लूप तसेच ठेवायचेत सुईमध्ये. पुन्हा मी त्याच्यातच हा दुसरा खांब घातलाय. आता मी ह्या 3 लूप मधून बाहेर काढणार आहे. तर हा आपला हे 2 एकत्रित खांब झाले. पुन्हा मी 4 साखळ्या करते, 1, 2, 3 आणि हे 4. तर ह्या पुढची चेन सोडायची, त्याच्या पुढच्या चेनमध्ये तुम्हाला 2 एकत्रित खांब करायचेत. ही चेन सोडायची, या चेनमध्ये 2 एकत्रित खांब. ठीक आहे, तर हे असं दिसेल. तर पुन्हा 4 साखळ्या, 1, 2, 3, 4 आणि सेम ही चेन सोडायचे. आणि ह्या पुढच्या चेनमध्ये 2 एकत्रित खांब करायचेत. सेम असं करून घ्या. हा राऊंड, हा दुसरा राऊंड करून घ्या. आता याच्या पुढे 4 साखळ्या आणि ही चेन सोडून याच्यामध्ये 2 एकत्रित खांब करायचेत. तर हा दुसरा राऊंड मी इथे जॉईन करते, ह्या दुसऱ्या चेनमध्ये स्लिप स्टिच घालायचे. हा दुसरा राऊंड तयार झालेला आहे. आता मी
ह्या पुढच्या चेनमध्ये स्लिप स्टिच घालते अजून एकदा, ह्या गॅपमध्ये यायचं आहे, त्यासाठी मी इथून एकदा पुन्हा एकदा स्लिप स्टिच करते. तर आता मी याच्यावर तीन चेन करते, एक दोन तीन, आणि पुन्हा मी याच्यातच अजून चार खांब घालणार आहे. एक दोन तीन चार, म्हणजे हे टोटल पाच खांब होतील. हे तीन चेन पकडून हे टोटल पाच खांब. आता चेन दोन करते, एक दोन, आणि पुढच्या गॅपमध्ये पुन्हा पाच खांब करायचे आहेत. तर असाच हा राऊंड करून घ्या, प्रत्येक गॅपमध्ये पाच पाच खांब, आणि आपल्याला मध्ये दोन साखळ्या घ्यायच्या आहेत. एक दोन तीन चार, अजून एक पाच, आणि आता दोन साखळ्या, आणि हा गॅपमध्ये पुन्हा पाच खांब. तर हा राऊंड करून घ्या. तर हा आपला तिसरा राऊंड, ते एक दोन तिसऱ्या चेनमध्ये मी स्लिप स्टिच करते. हा तिसरा राऊंड आपला पूर्ण झाला आहे. तर आता इथूनच मी तीन चेन करते, एक दोन तीन, चौथ्या राऊंडसाठी आपण आता बघतोय. तर चेन तीन केलेत, आणि मी पुन्हा याच चेनमध्ये अजून एक खांब करते. आपल्याला पहिल्या खांबाच्या डोक्यावर दोन खांब घालायचे आणि शेवटच्या खांबाच्या डोक्यावर दोन खांब घालायचे, बाकी ठिकाणी एक एक खांब घालायचा. म्हणजे पहिल्या ठिकाणी दोन, शेवटच्या ठिकाणी दोन. तर असे टोटल आपले सात खांब होतील. हा एक, हे दोन झालेत. तर पुढच्या तीन चेनमध्ये आपल्याला एक एक खांब घालत जायचंय. ठीक आहे, आता ह्या खांबाच्या इथे आपल्याला आता दोन खांब घालायचे. शेवटचा खांब जो आहे त्याच्यावर आपल्याला दोन खांब घालायचे. ठीक आहे, तर असे हे टोटल सात खांब. पुन्हा चेन दोन, एक दोन, सेम इथे पहिल्या खांबाच्या डोक्यावर दोन खांब, एक आणि हे दोन. पुन्हा प्रत्येक चेनमध्ये एक एक खांब, एक दोन, हे तीन, आणि शेवटच्या ह्या चेनमध्ये दोन खांब, एक दोन. पुन्हा चेन दोन आणि सेम. तर हा चौदा राऊंड करून घ्या. तर हा चौथा राऊंड पूर्ण झालाय. तर इथे मी तिसऱ्या चेनमध्ये स्लिप स्टिच घालते. आता मी पाचव्या राऊंडला सुरुवात करते. तर हे चेन तीन करते, एक दोन तीन, आणि पुन्हा त्याच चेनमध्ये आपल्याला अजून एक खांब करायचं आहे. सेम जसं केलं तसं पहिल्या चेनमध्ये दोन खांब घालायचे आणि शेवटच्या चेनमध्ये दोन खांब, बाकी प्रत्येक चेनमध्ये एक एक खांब घालायचा आहे. असे टोटल आपले अकरा खांब होतील. अगोदर पाच होते, नंतर सात, नंतर सॉरी नऊ खांब होतील. ह्या राऊंडला नऊ खांब होतील, कारण इथे दोन वाढवतो आणि इथे
दोन, ठीक आहे. प्रत्येक चेनमध्ये एक एक खांब, पहिल्या चेनमध्ये दोन खांब, शेवटच्या चेनमध्ये दोन खांब, सेम पॅटर्न करायचा आहे हा. शेवटच्या चेन मध्ये दोन खांब घातले. आता पुन्हा चेन दोन, एक दोन, पुन्हा सेम ह्या चेन मध्ये दोन खांब. पुढच्या प्रत्येक चेन मध्ये एक एक खांब, तीन, चार, पाच, आणि ह्या आता शेवटच्या चेन मध्ये, शेवटच्या चेन मध्ये दोन खांब. चेन दोन, हा पाचवा राऊंड असंच करायचा आहे. हा पूर्ण राऊंड करून घ्या. आपले पाच राऊंड झालेत. सहावा राऊंडही आपल्याला असंच करायचा आहे. इथे पहिल्या चेनमध्ये दोन खांब, शेवटच्या चेनमध्ये दोन खांब, आणि इथे प्रत्येक चेनमध्ये एक एक खांब घालायचा आहे, ठीक आहे. आणि मध्ये इथे दोन चेन सोडून पुन्हा इथे सेम हा सहावा राऊंड पण करून घ्या, सेम असाच. ह्या राऊंडला नऊ खांब होतील, कारण इथे दोन वाढवतो आणि इथे दोन, ठीक आहे. प्रत्येक चेनमध्ये एक एक खांब, पहिल्या चेनमध्ये दोन खांब, शेवटच्या चेनमध्ये दोन खांब, सेम पॅटर्न करायचा हा. शेवटच्या चेन मध्ये दोन खांब घातले. आता पुन्हा चेन दोन, एक दोन, पुन्हा सेम ह्या चेन मध्ये दोन खांब. पुढच्या प्रत्येक चेन मध्ये एक एक खांब, तीन, चार, पाच, आणि ह्या आता शेवटच्या चेन मध्ये, शेवटच्या चेन मध्ये दोन खांब. चेन दोन, हा पाचवा राऊंड असंच करायचा आहे. हा पूर्ण राऊंड करून घ्या. सहाव्या राऊंड साठी मी तीन चेन करते, एक दोन तीन, आणि पुन्हा याच चेन मध्ये अजून एक खांब. पुढच्या प्रत्येक चेन मध्ये एक एक खांब करायचे. दोन, तीन,
आणि शेवटच्या चैनमध्ये दोन खांब, ह्या चैनमध्ये दोन खांब करायचेत, एक हे दोन. आता याच्यानंतर आपण दोन चैन करायचो, पण आता दोन चैन करायचे नाही आहेत, डायरेक्ट मी ह्याच्यामध्ये दोन खांब घेते. ह्या पहिल्या चैनमध्ये दोन खांब, मी याच्यामध्ये आता दोन चैन घेतलेल्या नाहीत. सेम पुढे प्रत्येक चैनमध्ये एक एक खांब आणि शेवटी दोन खांब, आणि पुन्हा डायरेक्ट ह्या चैनमध्ये आता इथून दोन खांब झाल्यानंतर डायरेक्ट ह्या चैनमध्ये दोन खांब करून जशी जशी आहे तशी सुरुवात असं आहे तसं पूर्ण हा राऊंड करून घे. सहावा राऊंड झाला आहे. आता मी इथे तिसऱ्या चैनमध्ये स्लिप स्टिच केले आणि ह्या जॉईन केले. आता त्याच्या पुढच्याही चैनमध्ये मी स्लिप स्टिच करते. आता इथून आपल्याला कमी कमी करत जायचं आहे. इथे 5, 7, 9 आणि 11 असे खांब आहेत. ठीक आहे, आता आपल्याला इथून कमी कमी करत जायचं. त्यामुळे मी पुढच्या चैनमध्ये अजून एक स्लिप स्टिच करते आणि इथून सुरुवात करते. तीन चैन, 1, 2, 3 आणि पुढच्या प्रत्येक चैनमध्ये एक एक खांब घालायचं. 1, 2, 3 फक्त आता ह्या शेवटच्या चैनमध्ये आपल्याला इथे हा खांब नाही घालायचा आहे. आता इथून आपल्याला 7 चैन करायचेत. 1, 2, 3, 4, 5, 6 आणि 7. 7 चैन करून आता ह्या पहिल्या चैनमध्ये नाही, ह्या खांबाच्या डोक्यावर नाही, ह्या दुसऱ्या खांबाच्या डोक्यावरची जी चैन आहे तिथे आपल्याला खांब घालायचा आहे. आता त्याच्या पुढच्या प्रत्येक चैनमध्ये एक एक खांब, 2 म्हणजे आपण आता इथून दोन दोन खांब कमी करत चाललोय. आता मी ह्या शेवटच्या चैनमध्ये खांब नाही करत आहे. आता मी 7 चैन करते. 1, 2, 3, 4, 5, 6, 7 आणि ह्या इथे नाही, याच्या पुढच्या चैनमध्ये इथे घेते मी, इथे एक खांब करायचा. ठीक आहे, तर हा राऊंड असंच करायचा आहे तुम्हाला. इथे आता प्रत्येक चैनमध्ये एक एक खांब, शेवटच्या खांबावर खांब नाही घालायचं. नंतर 7 चैन, 7 चैन झाल्यानंतर इथे हा पहिला नाही, ह्या दुसऱ्या चैनमध्ये पुन्हा एक खांब. ठीक आहे, तर हा राऊंड असा पूर्ण करून घ्या. तर हा 7वा राऊंड पूर्ण झालेला आहे. मी इथे तिसऱ्या चैनमध्ये स्लिप स्टिच करते. अजून पुढच्या चैनमध्ये मी पुन्हा एकदा स्लिप स्टिच करते. आता इथून 3 चैन, 1, 2, 3 आणि पुढच्या प्रत्येक चैनमध्ये एक एक खांब.
शेवटच्या चेनमध्ये करायचं नाही आहे. आता मी तीन चेन करते, एक दोन आणि हे तीन. आणि ही हे जे आपण सात चेन केले त्यातल्या चौथ्या चेनमध्ये एक दोन तीन ह्या चौथ्या चेनमध्ये तुम्हाला एक खांब घालायचा. एक खांब करून तुम्हाला पुन्हा चार चेन करायचे, एक दोन तीन चार. आणि पुन्हा ह्याच ह्या चेनमध्ये एक खांब घालायचा. पुन्हा तीन चेन करते, एक दोन तीन. आणि आता ह्या खांबा या चेनमध्ये खांब नाही घालायचा. एक खांब सोडून पुढच्या चेनमध्ये आपल्याला एक खांब घालायचा. आता पुढच्या प्रत्येक चेनमध्ये एक एक खांब, दोन हे तीन हे चार पाच सहा सात. ही चेन पुन्हा आपल्याला सोडायची. पहिला खांब आणि शेवटचा खांब सोडून मी प्रत्येक चेनमध्ये एक एक खांब घातला. आता मी पुन्हा तीन चेन करते, एक दोन तीन. आणि ह्या चौथ्या चेनमध्ये दोन तीन आणि ह्या चौथ्या चेनमध्ये तुम्हाला एक खांब घालायचा आहे. आणि पुन्हा चार साखळ्या, चार चेन, एक दोन तीन चार. आणि पुन्हा एक खांब त्याच चेनमध्ये चौथ्या चेनमध्ये. पुन्हा चेन तीन करते, एक दोन तीन. आणि इथून खांब घालते, पहिला खांब सोडला आहे मी. आणि ह्या चेनमध्ये खांब घालायचं. आणि पुढच्या प्रत्येक चेनमध्ये खांब, शेवटची चेन सोडून. सेम हा राऊंड असाच करून घ्या. हे सोडायचं आहे आणि पुन्हा चेन तीन. सेम पॅटर्न करा, हा राऊंड असाच करून घ्या. हा आपला आठवा राऊंड पूर्ण झाला आहे. तर मी इथे तिसऱ्या चेनमध्ये स्लिप स्टिच करते. त्याच्या पुढच्या चेनमध्ये पण स्लिप स्टिच. आपल्याला एक एक कमी करत जायचं आहे, त्यामुळे आपण तसं करतो. आता चेन तीन, एक दोन तीन. पुढच्या प्रत्येक चेनमध्ये एक एक खांब, शेवटची चेन सोडून. पाच, तर आपले टोटल पाच खांब होतात. हा ही चेन सोडून दिली. आता मी तीन चेन करते, एक दोन तीन. आणि हा जो गॅप आहे, ह्या इथे जी वी स्टिच घेतली आपण, त्या गॅपमध्ये मी आता नऊ खांब घालते. एक दोन हे तीन हे चार पाच सहा सात आठ नऊ. नऊ खांब झाल्यानंतर आता मी पुन्हा तीन चेन करते, एक दोन तीन. आणि पुन्हा मी हा खांब सोडते, ह्याच्या पुढ दुसऱ्या खांबाच्या वरची जी चेन आहे त्याच्यात एक खांब घालते. पुढे प्रत्येक चेनमध्ये एक एक खांब, तीन
चार ही चेन सोडून देते, चेन तीन, एक दोन तीन, आणि ह्या गॅपमध्ये नऊ खांब, एक दोन तीन चार पाच सहा सात आठ नऊ, पुन्हा चेन तीन, एक दोन तीन, आणि हा खांब सोडून त्याच्या पुढच्या खांबामध्ये आपल्याला पुन्हा एक खांब घालायचा आहे. प्रत्येक चेनमध्ये एक एक खांब, ही चेन सोडायची, पुन्हा हा सेम पॅटर्न. तर हा नववा राऊंड आहे, तर हा करून घ्या सेम. आपला हा राऊंड पूर्ण झाला, तर तिसऱ्या चेनमध्ये स्लिप स्टिच केले, त्याच्या पुढच्या चेनमध्ये पण मी स्लिप स्टिच करते आणि तीन चेन करते. त्याच्या पुढच्या चेनमध्ये एक खांब, त्याच्या पुढच्या चेनमध्ये एक खांब, असे तीन खांब होतील आता. आणि पुन्हा चेन, तीन चेन करते, एक दोन तीन. आणि आता ह्या पहिल्या चेनमध्ये एक खांब घालायचा, पुन्हा चेन तीन करायचेत, एक दोन तीन. आणि पुन्हा हा पुढचा खांब सोडून द्यायचा, त्याच्या पुढची चेन सोडून द्यायची, त्याच्या पुढच्या चेनमध्ये एक खांब, आणि पुन्हा तीन चेन, एक दोन तीन. आणि पुन्हा हा त्याच्या पुढची चेन सोडून द्यायची, त्याच्या पुढच्या चेनमध्ये एक खांब. सेम असंच, चेन तीन, एक चेन सोडायची, त्याच्या पुढच्या चेनमध्ये एक खांब, चेन तीन, एक चेन सोडून आता हा शेवटची चेन आहे, त्याच्यात एक खांब. ठीक आहे, तर हे असे पाच खांब आहेत. तर पुन्हा चेन तीन करते, एक दोन तीन. आणि आता हा खांब सोडून द्यायचा आहे, ही चेन, ह्या खांबावरची ही जी चेन ती सोडून द्यायची, त्याच्या पुढच्या चेनमध्ये एक खांब. इथे पण तीन खांब येतील टोटल, एक हे दोन आणि हे तीन. त्याच्या पुढचा खांब सोडून द्यायचा आहे, पुढची चेन सोडून द्यायची, पुन्हा मी चेन तीन करते, एक दोन तीन, आणि डायरेक्ट इथे जायचं आहे आपल्याला पहिल्या चेनमध्ये. आणि पुन्हा चेन तीन, एक दोन तीन, आणि एक चेन सोडून इथे पुढच्या चेनमध्ये एक खांब. हा पॅटर्न, हा राऊंड असाच करून घ्या पूर्ण. हा दहावा राऊंड कम्प्लीट झाला आहे. ते मी स्लिप स्टिच घातली तिसऱ्या चेनमध्ये. आता मी पुन्हा ह्या पुढच्या चेनमध्ये स्लिप स्टिच घालते, सॉरी, पुढच्या चेनमध्ये एक मुक्का खांब घालायचा आपल्याला. ठीक आहे, ह्या मधल्या चेनमध्ये आता मी चार चेन करते, एक दोन तीन चार. आणि हा जो पहिला खांब आहे त्या चेनमध्ये एक खांब घालायचा आहे. पुन्हा चार चार चेन, एक दोन तीन चार. पुन्हा ह्या चेनमध्येच प्रत्येक खांबावर एक एक खांब घालायचा आहे, फक्त मध्ये आपल्याला चार चेन घ्यायचे आहेत. एक दोन तीन चार, आणि पुन्हा इथे एक खांब. एक दोन तीन तीन चार, ते या चेनमध्ये एक खांब. एक दोन तीन चार,
या खांबर एक खांब, ठीक आहे. आता पुन्हा मी चार चेन करते, एक दोन तीन चार, आणि मी इथे मधल्या मधल्या चेनमध्ये एक मुका खांब घालायचा आहे. पुन्हा मी चार चेन, आणि इथे जसं केलं तसं सेम करायचं आपल्याला, ठीक आहे. तर हा 11वा राऊंड होईल आपला, तर हा 11वा राऊंड करून घ्या. हा आपला शेवटचा राऊंड असणार आहे. इथे जिथे मी मुका खांब घातलाय पहिला, तिथे मी स्लिप स्टिच केली. आणि आता आपल्याला इथे धागा कट करायचा आहे. तर आपला हा सुंदरसा रुमाल विणून तयार आहे. तुम्हाला माझ्या चॅनलचे व्हिडिओज आवडत असतील तर तुम्ही नक्की माझ्या चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करा. थँक्यू.